नमस्कार, स्वागत आहे तुमचं एसडब्ल्यू न्यूज मराठी मध्ये। आज पुण्यामध्ये माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस आलेले आहेत। पुणे हे संस्कृतीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, तर कशा पद्धतीनं या स्टॉलचं आयोजन आहे आणि लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही सुद्धा शॉपिंग करायला आला, कसं वाटतं? खूप छान वाटतंय, खूप मजा येते। आज हातमाग, तुम्हाला माहीत आहे 7 ऑगस्टचा दिवस असतो हातमाग दिवसाचा, जे नरेंद्र आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केलेला होता 2005 पासनं 2015 पासनं। आणि त्याच मागे मेधाताईंनी हे आयोजन केलेलं आहे खूप चांगल्यापणे, आणि सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय होऊन इथे आयोजनात काम केलेलं आहे। तुम्ही जसं पाहत असाल वेगवेगळ्या प्रकारचे हातमाग हँडलूम्स इथे अवेलेबल आहेत, तर इथे हे सगळं पाहून छान वाटतंय। आणि एक स्त्री सशक्तीकरणच आहे, कारण 77% हँडलूम बिझनेसमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्त्रिया काम करतात। नक्कीच। तर थोडे राजकीय प्रश्न, ते म्हणजे आपण पाहतो की आता पुण्यामध्ये जी वेळ आहे ती फक्त 4 वाजेपर्यंत आहे, मात्र मुंबईमध्ये ही वेळ रात्री 10 वाजेपर्यंत आहे। पुणेकरांवरती किंवा पुण्यामध्ये भाजपची सत्ता आहे म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडी अन्याय करते का पुण्यावरती? तुम्ही तुमचं उत्तर दिलेलं आहे, पुण्यात 4% रेट आहे करोनाचं, ॲज ऑफ नाव खूप कमी झालेलं आहे, तरी पुणेकरांना पूर्णपणे हॉटेल्स चालू नाही करता येत आहेत, त्यांना आउटलेट्स कमर्शियल आउटलेट्स चालू नाही करता येत आहेत। तर मला वाटतं लवकरात लवकर हे चालू झाले पाहिजे, कारण आपण सगळे जागरूक नागरिक आहोत, आपण मास्क घालून बाहेर पडतो आणि कमी वेळ असल्यामुळे उलट लोक जास्त जमा होतात, तर वेळ वाढवल्याने डिस्टन्सिंग पण चांगलं राहील। आपण पाहतोय की खूप राजकीय भेटीगाठी होत आहेत, अमित शहा आणि शरद पवारांची भेट झाली, आता पुन्हा शरद पवारांनी त्यांना आमंत्रण दिलंय, चंद्रकांत पाटील सुद्धा दिल्लीला गेलेत, काही राजकीय भूकंप होणार आहेत का, अशा चर्चा चालू झाल्या? मला या बाबतीत काही ठाऊक नाही आहे, आणि यांच्या भेटीगाठी होतच असतात तर ही काही नवीन गोष्ट नाही आहेत, पण येत्या दिवसात आपल्याला नक्कीच कळेल की नक्की काय होणार आहे। शेवटचा प्रश्न, तो म्हणजे मगाशी पण मी तुम्हाला विचारलं की महाविकास आघाडीवरती तुम्ही असेल किंवा विरोधी पक्ष सातत्याने टीका करत असतं, तर अशी एखादी कुठली गोष्ट आहे का जी तुम्हाला आवडते महाविकास आघाडी सरकारची? मी एक आत्ताच गोष्ट सांगितली ती परत सांगते, खूप चांगल्या प्रकारे एकमेकांची पाठ खाजवतात हे लोक आणि एकमेकांच्या पुढे उभे राहतात, एकमेकांना वाचवतात, ही चांगली गोष्ट आहे। नक्कीच। तर माझ्यासोबत अमृताताई होत्या, ज्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर आरती मोरे, एसडब्ल्यू न्यूज मराठी, पुणे। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन एचडब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा, आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एचडब्ल्यू न्यूजवर।